नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बोरघाटात रिक्षा डोंगराला धडकून भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय. नेरूळ नवी मुंबई येथून तीन मित्र रिक्षा क्रमांक MH43BF6922 ही रिक्षा घेऊन खंडाळा येथे फिरायला गेले होते. रात्री ते पुन्हा नेरूळला परत जात असताना बोरघाटात आल्यावर तीव्र उतारावर चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. रिक्षाने समोरील डोंगराला जोरदार धडक दिली. यात रिक्षामधील मच्छिंद्र कांबळे आणि बाळू हे दोघे जण जागीच ठार झाले तर गणेश चव्हाण हे गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस आपत्कालीन मदत टीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रिक्षामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे, खालापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.